ते रघुवीर समर्थ आतापर्यंत आपण आलेलो 80 श्लोकांपर्यंत आलेलो आहोत आणि समर्थांनी आपल्याला हळूहळू आता रामनामाकडे येण्यासाठी जी आपली वाटचाल चालू केलेली आहे ते आपल्या आता मनावर काय बिंबवायला लागलेत. पहिल्या ह्याच्यात आपण आलो की आपलं वागणं कसं असायला पाहिजे, आपल्या मधले कामक्रोध आणखीन हे सगळे दुर्गुण आहेत ते कसे घालवायला पाहिजेत, त्याच्यापासून आपण कसं लांब राहायला पाहिजे आणि अशा एक एक गोष्टी. मग थोडी आपल्याला मृत्यूची भीती घालून झाली की मृत्यू आल्यावर तो काय काय करेल वगैरे. आणि आता आपल्याला ते ह्या ज्या पुढच्या श्लोकांमध्ये ते आपल्याला सांगतायत की जो सर्व शक्तिमान किंवा सर्व विश्वाचा विध्वंस करण्याची ज्याची ताकद आहे तो शिवशंकर तो सुद्धा रामाची उपासना करतोय असं सांगण्याचं त्यांचं हे सगळं प्रयोजन आहे. आणि या पुढच्या सगळ्या श्लोकांमध्ये त्या प्रकाराने त्यांनी थोडं थोडं आपल्याला पुढे नेलेलं आहे. त्यांनी असं पुढच्या 81 श्लोकात असं म्हटलेलं आहे, मना मत्सरे नाम सांडू नको हो अति आदरे हा निजध्यास राहो. मना मत्सरे मत्सरानी नाम सांडू नको हो. कोणाच्या बद्दलचा तरी मत्सर म्हणजे कोणाच्या बद्दलची तरी विकृत मनोवृत्ती, देव धर्म संत सद्गुण ह्यांच्या विषयी असणारा मत्सरग्रस्तता म्हणजे संशयित असणं त्यांच्याविषयी त्या सद्गुणांविषयी राग असत, सद्गुणांविषयी आकस असत, ह्या प्रकाराने राहू नकोस आणि त्याच्यामुळे ह्या प्रकाराने मत्सरात राहून नाम सोडू नकोस. तुला मत्सरात राहायचं असलं तर मत्सरात राहा पण नाम सोडू नकोस असं त्यांचं म्हणणं आहे. अति आदरे हा निजध्यास राहा आणि आदरासहित हा ध्यासच झाला पाहिजे की सतत त्या परमेश्वराच्या आपल्याला संपर्कात राहायचं आहे, त्याची जाणीव ठेवायची, त्याच्याबद्दल आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि मग म्हणतात पुढे, समस्तामध्ये नाम हे सार आहे. ज्या जगामध्ये ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये नाम हेच सार आहे. म्हणजे नामस्मरण, त्याच्याबद्दलचा विचार करणं, त्याची आठवण करणं आणि तो परमेश्वर जडीस्थळी काष्टी पाषाणी आहे हे समजून घेऊन त्या प्रकाराने या विश्वामध्ये या जगामध्ये या संसारामध्ये वागणं. दुजी तुळना तुळता ही नस आहे. त्यामुळे ह्याला नाम जे आहे ते सगळं सार आहे त्याच, तोच त्याचा सगळा आत्मा आहे आणि त्याला दुसऱ्या कशाही प्रकारची तुलना काही त्याची करता येणार नाही. जे नामाचं महत्व आहे त्या नामाच्या महत्वाला दुसऱ्या कशाची कम्पेअर करून त्याच्याबद्दल सांगता येणार नाही असं रामदास म्हणतात. ह्याच हिंदी रूपांतरण, नाम है निचोडा ईश साधन का किसी साधना से नहीं होगी तुलना. नाम है निचोडा ईश साधन का, परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचे जे काही सर्व मार्ग आहेत त्याच्यातलं नामस्मरण हे सर्वोत्कृष्ट आहे आणि ते म्हणजे त्याचा निचोडा म्हणजे त्याचा अर्क आहे. ते त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या गोष्टींची सगळ्यांची क्वालिटी आणि सगळ्या गोष्टी त्यात आलेल्या आहेत. किसी साधनाचे नाही होती तुलना, कोणत्याही साधना बरोबर. आतापर्यंत आपण मागे बघितलं की पूजा करणं किंवा अन्नदान पूजा वगैरे वगैरे अनेक गोष्टी आहेत, या सगळ्याच्या नामस्मरणाशी कशाची तुलना होऊ शकत नाही. शंका संदेह से नाम तुम न छोडो, राम नाम मिठास रुची आज जोडो. रामनामाची नामस्मरण करण्याची रुची निर्माण व्हायला हवी, त्याची गोडी निर्माण व्हायला हवी, त्याच्यातली गोडी समजायला हवी आणि ती गोडी समजेल कधी, ते तोंडात टाकलं तरच समजेल, ते वारंवार त्याचं सेवन करत राहील तरच समजेल. त्याच्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाची आहे की त्याची कुठेतरी सुरुवात केली तर त्याच्याबद्दलची गोडी निर्माण होईल. आणि म्हणून शंका संदेह बाजूला सोडून दे, मी सांगतोय आणि जगातल्या सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे त्या त्यांचं तू आई आणि रामनामाच्या गोडीची आता स्वतः अनुभव घे असं त्यांचं म्हणणं आहे. पुढचं श्लोक आहे 82 वा, बहु नाम या राम नामी तुळेना अभाग्या नरा पामरा हे कळेना. बहु नाम, परमेश्वराची अनेक नाव आहेत, सहस्र नाम आहे, विष्णू सहस्र नाम आहे किंवा प्रत्येक देवाची अनेक हजारो नावं असतात, परंतु या सर्वांमध्ये रामनामाची तुलना बाकी कशाशी होऊ शकत नाही. परंतु आभागी जे असतात ज्यांना
ज्यांच्या भाग्यातच कमी असतं, ज्यांचे अभागी असतात, जे दुःखी दुर्दैवी लोक असतात, त्या पामरांना, त्या माणसांना या नामाचं महत्व कळत नाही. विषा आणि मग काय कळ हे कोणाला कळलंय? विषा औषधी घेतली पार्वतीशे, जीवा मानवा किंकरा कोण पुसे. काय झालं, ज्या वेळेला देव आणि दानवांचं युद्ध झालं त्यावेळेला मग मग त्यांनी ते असं झालं की या सगळ्या समुद्रात असणाऱ्या ज्या काय सगळ्या गोष्टी आहेत त्या बाहेर काढायच्या, आणि त्यावेळेला त्यांनी समुद्र मंथन जे केलं त्या समुद्र मंथनातनं आलेली प्रत्येक गोष्ट ऍक्सेप्ट व्हायला पाहिजे, आणि त्या याच्यामधनं आलं ते विष बाहेर आलं. आता विष घेणार कोण? देवाला नको, दानवाला नको, प्रत्येक जण स्वार्थी विष घेणार कोण? आणि ते नाही घेतलं तर ते सगळ्या जगाचा नाश करणार ते विष, आणि ते नाश होऊ नये याच्यासाठी शंकराने ते विष प्राशन केलं, आणि म्हणून त्याला नीलकंठ म्हणतात. शंकराला तो ज्या विष तो जो ते जे विष हलाल विष त्यांनी जे प्राशन केलं त्यामुळे त्याची जी रिएक्शन आली आणि घसा निळा झाला आणि म्हणून तो नीलकंठ. तर हा जो नीलकंठ आहे, विषा औषधी घेतली पार्वतीचे, पार्वतीच्या पतीने म्हणजे शंकराने विषरूप औषधी रूप औषधी समजून ते विष घेतलं. तर ध्यानी सुद्धा घेतलं, आणि त्यांनी कसं घेतलं ते, ते विष घेताना त्यांनी रामनामाचं स्मरण केलं आणि घेतलं आणि त्या विषाची औषधी झाली. असं येते त्यातलं. त्यामुळे विषाची औषधी झाली रामनामाचं स्मरण केल्यामुळे. तर जीवा मानवा किंकरा कोण पुसे, जिवंत माणसाला तो यक्कश्चित मानव आहे त्याला कोण विचारणार आहे? त्याच्या आयुष्यात तर सतत विषच असतं आजूबाजूला, संसार आणखीन या सगळ्या गोष्टी या विषासमान असतात, सतत त्याला जाळत असतात, सतत त्रास देत असतात. ते मुद्दा उचलून प्राशन करायला लागत नाही, ते आपोआपच आपल्या आतमध्ये भिनत असतं आणि येत असतं. आणि हे जे काय आपल्या संसारामध्ये आपल्या व्यक्तिमत्वामध्ये जे आजूबाजूच्या परिस्थितीतून लोकांच्या वागणुकीतून आणि एकूणच बदलल्या जाणाऱ्या परिस्थितीतून जे विष आपल्यामध्ये भिनत जात आहे, हे विष जर का घालवायचं असेल तर त्याच्यावरच उत्तर आपल्याला शंकराकडनं आपण शिकून घ्यायचं आणि रामनामाचं स्मरण केलं की ते सगळं विष पचवून आपल्याला जगाला शांतता आणखी आनंद देता नाही, असं त्याच्या मागच्या रामदासांचा याच्या मागचा सांगण्याचा उद्देश आहे. याच हिंदी रूपांतरण, अनंत नाम ईशके रामसे न भूले रामसे न तुले अभागी मर्च मानव हमेशा ही भूले. अभागी मर्त्य मानव हमेशा ही बोले. विष शमन मात्रा राम नाम शंभू शूद्र शून्य मानव का श्री राम बंधू. विष शमन करण्याची जी मात्रा आहे, विष शमन करण्यासाठी जे औषध आहे, त्यांनी वेगळं औषध घेतलं नाही, नामस्मरण केलं, रामाचं नाव घेतलं, आणि जो सर्व विध्वंसन करणारा जो शिवशंकर ज्यांनी स्वतः हलाहल पचवलं, एवढ्या ताकदवान परमेश्वर ह्या एवढ्या ताकदवान परमेश्वराला किंवा परमेश्वराच्या रूपात असणाऱ्या शिवशंकरांनी जर का रामनामाची महत्व ओळखली होती तर आपल्या सारख्या सामान्य माणसांनी ती समजूनच घ्यायला पाहिजे. आणि श्रीराम कसा एक शूद्र शैन्य मानव का श्रीराम बंधू, आपल्या बंधूप्रमाणे तो आपल्या मदतीला येईल, आणि म्हणून आपल्याला त्याची सतत आठवण ठेवायला पाहिजे. कधी येईल? हाक मारली तर येईल ना, हाक नाही मारली तर कसं येईल? आणि एकदाच हाक मारून नाही येणार तो. आपण सुद्धा ज्यावेळेला आपली ओळख होते त्यावेळेला जाते, रस्त्यात जाताना कोणी हाक मारली तर मदत करायला धावत नाही आपण. ज्यावेळेला आपली ओळख झालेली असते, चार वेळा भेटलेलो असतो, त्यावेळेला त्या माणसाची काय वाटेल ती मदत करायला आपण धावतो. तसंच रामाच्या बाबतीत आहे, तसंच नामस्मरणाच्या बाबतीत आहे. तुम्हाला जर का त्याची मदत हवी असली तर ते सतत तुमच्यामध्ये भिनत राहिलं पाहिजे, घुमत राहिलं पाहिजे, म्हणजेच तुम्ही त्याच्या संपर्कात राहत, त्याच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहत, वायफाय कनेक्टेड राहत. नामस्मरण हे वायफाय कनेक्शन आहे परमेश्वराबद्दल, ऑन चालू ठेवायला पाहिजे आणि वायफाय आपलं सतत ऑन राहायला पाहिजे. पुढे त्यांनी म्हटलेलं आहे, पुन्हा शंकराबद्दलचीच आहे पुढची गोष्ट. जेणे जाळीला काम तो राम ध्यातो, जे अति उमेसी अति आदरे गुण गातो. जेणे जाळीला काम तो राम ध्यातो, ज्यानी कामदेव म्हणजे शृंगाराची देवता किंवा आणखी दुसरा शब्द काय, त्याला सेक्सची आणखी याची देवता,
ही जी देवाचा काम आहे तो कामदेव जो होता तो कामदेव शंकराचं ध्यान बिघडवण्यासाठी म्हणून तिथे समोर जाऊन उभा राहिला. त्याला या समाधीतनं बाहेर काढायचं आणि त्याचं ध्यान भरकटवायचं म्हणजे मग आपली जगामध्ये मोठेपण येईल अशा याने. आणि त्यावेळेला हे ज्यावेळेला शंकराच्या लक्षात आलं त्यावेळेला त्यांनी दोन डोळे उघडले नाहीत, त्यांनी तिसरा डोळा उघडला आणि त्या कामदेवाला भस्मसात करून टाकलं. मग एवढी ज्याची ताकद आहे, ही जी त्याची ताकद आहे एवढी ताकद, ह्या ताकद असणारा परमेश्वर शंकर उमेशी म्हणजे त्याच्या पत्नीला काय सांगतो, उमेशी अति आदरे गुण गातो. या रामनामाचे जे गुण आहेत ना हे उमेला म्हणजे शंकर पार्वतीला अति आदराने तो सांगत असतो. आणि हे खरं का खोट असं जर का म्हणायचं असेल तर ह्या रामरक्षेच्या शेवटच्या श्लोकामध्ये याची गोष्ट आलेली आहे. अच्छा, रामरक्षेचा जो शेवटचा श्लोक आहे तो संस्कृत मधला श्लोक असा आहे, राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्र नाम तत्तुल्यम राम नाम वरान. याच हिंदी रूपात मराठी रूपांतरण केलं की तुम्हाला समजेल. याचा अर्थ असा आहे, गौरीस बोले तो सांब भोळा सुरम्य नामी रमवी जीवाला. रामाचं नाव जे सुरम्य आहे मनाला भावणार आहे, सुरम्य नामी रमवी जीवाला सहस्र नामावलीहून श्रेष्ठ श्रीराम जपण्या जपण्या ना काही कष्ट. हे गौरीला कोणी सांगितलं, शंकरांनी सांगितलं की ह्या रामनामाचं ध्यान कर, स्मरण कर, सहस्र नामावलीहून सहस्र नामापेक्षा ते श्रेष्ठ आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जपण्यासाठी जप करण्यासाठी त्याच्यात कष्ट नाहीये कारण कुठचं जोडाक्षर सुद्धा नाही, एवढं साधं सोपं आहे. आणि मग त्याच्यामुळे ज्यांनी कामदेवाची भस्मसात करून टाकलं, कामदेव नाहीसा केला आणि आपल्या पत्नीला रामनामाची महती जो वर्णन करून सांगतोय, बहुज्ञान बहुज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे परियंतरी नाम विश्वास तेथे. हा जो शंकर आहे त्याच्याकडे ज्ञान भरपूर आहे, वैराग्य आहे कारण स्मशानाचा निवास म्हणजे स्मशानातच असं म्हटलं जातं की या जगाशी काही संबंध नाही आणि तिथे सामर्थ्य आहे कारण एका क्षणात सगळी पृथ्वी भस्मसात करू शकतो, एवढं सामर्थ्य असणारा शंकर सुद्धा परी अंतरी नाम विश्वास देते, त्याच्या सुद्धा अंतरंगामध्ये नामस्मरणाचा विश्वास आहे. तर आपल्यासारख्या सामान्य माणसांनी नामस्मरणाकडे जायलाच हवं, जायलाच हवं. आणि याच मग मग हिंदी रूपांतरण, कामनाश उमापती श्रीराम ध्याये बहु आदब उमा संग राम नाम गाये. कामनाश उमापती श्रीराम ध्याये, मनात त्याचं ध्यान करतो श्रीरामाचं, बहु आदब उमा संग राम नाम गाये. सामर्थ्य वैराग्य शिव शंभो ज्ञानी मन मे उनिके विश्वास नामी. त्यांच्या मनात सुद्धा नामावरती विश्वास आहे आणि सतत नामस्मरण चालू असत. नामस्मरण म्हणजे कोणाचं काय, शेवटी ते परमेश्वराचं आहे. नावात राम किंवा आणखीन काही असलं तरी ते परमेश्वराचं नामस्मरण सतत चालू असत असा शंकर आहे. आणखीन ते पुढच्या यायला घेऊन जातात आपल्याला पटवायला. हे सगळं पटवणं आहे, आपलं मार्केटिंग आहे, तर नामस्मरणाचं मार्केटिंग आहे. आणि एक एक गोष्टी जशा आपल्याला मार्केटिंगची लोक आपल्याला एक एक गोष्टी समजावून सांगत असतात आणि आपल्याला भुलवून टाकतात तसं भुलवण्याचं तंत्र रामदासांनी आणलेलं आहे. आता काय सांगतायत, आपल्या मराठी लोकांचं एक आद्य दैवत म्हणजे पंढरपूर गणपती आणि पंढरपूरचा विठोबा. विठोबा हे संपूर्ण महाराष्ट्राच्या क्रॉस सेक्शनचं दैवत आहे, म्हणजे अगदी ब्राह्मणांपासून शूद्रांपर्यंत आणि हे सगळ्यांचं आहे आणि सगळी मंडळी एकत्र वारीला त्या याच्यामध्ये जातात. आता ह्याच्याबद्दल सांगतात, आपल्याला सांगतात की हे काय, हे जे आहे तिथे त्यांनी आणलेलं आहे आपल्याला. विठोने श्री वाहिला देव राणा, विठोने श्री वाहिला देव राणा. विठो म्हणजे विठ्ठल, विठ्ठल हा विष्णूचं रूप आहे. या विष्णूचं रूप असलेल्या विठ्ठलाने श्री वाहिला देव राणा म्हणजे शंकर. विठ्ठलाचा जो मुकुट आहे त्या मुकुटामध्ये शिवलिंग आहे. हे रामदासांनी सांगितलेलं आहे, विठ्ठलाच्या मुकुटामध्ये शिवलिंग आहे. म्हणजे जो विष्णू त्या विष्णूचा विष्णू स्वतःच त्या शंकराला शिवलिंगाला डोक्यावर धारण करतोय आणि ज्याने डोक्यावर धारण केलाय, ज्याला डोक्यावर धारण केलाय तो रामाचं नाव घेतो.
मग एवढे जर का सगळ्या देवता त्या ह्याच्यात शेवटी अल्टिमेटली रामाकडे जात आहेत तर आपण का त्या ह्याच्यात जाऊ नये. म्हणून त्यांनी म्हटलंय विठोने श्री वाहिला देव राहणार तया अंतरी ध्यास रे त्यासी नेणार. त्यामुळे त्याचा ध्यास जो आहे शंकराचा ध्यास जो आहे तो त्या रामनामाचा ध्यास आहे आणि तो असा हिंडून फिरून आलेला आहे. विठ्ठलाच्या डोक्यावरती शिवलिंग आणि शिवाच्या मनामध्ये राम आणि राम म्हणजे पुन्हा विष्णूचंच रूप हे असं सगळं क्लोज सर्किट टीव्ही आहे त्यांचा क्लोज सर्किट असलेली गोष्ट आहे. तर त्याच्यामुळे हे जर का आहे तर आपण सुद्धा त्याच ह्याच्यात त्याच सर्किट मध्ये आपल्याला राहायला पाहिजे. निवाला स्वये तापसी चंद्रमोळी. निवाला ज्या वेळेला हे सगळं विष धारण विष प्राशन केल्यानंतर अंगाची जी लाही लाही होत होती अंगामधनं जी उष्णता येत होती ती उष्णता घालवण्यासाठी म्हणून त्यांनी काय केलं चंद्रमौळी म्हणजे चंद्र ज्याने डोक्यावर धारण केला येतो शंकर तापसी तपस्वी आहे तो निवाला स्वये स्वतःवरच शांत झाला. कसा शांत झाला की रामनाम स्मरण करून शांत झाला आणि तोच राम जीवा सोडवी राम हा अंतकाळी आणि हाच राम तुम्हा आम्हाला अंतकाळी आपल्या जीवाला शांतता देणार आहे आपल्याला योग्य मार्गावर देणार आहे योग्य पुढे आपल्या पुढच्या आयुष्यात आपल्याकडे घेऊन जाणार आहे. आणि म्हणून त्याचं हिंदी रूपांतरण आहे रघुमापती मुकुट शिवलंग मूर्ती शिवजी के मन में श्री राम कीर्ती तपश्चंद्र धारी को शांति की प्राप्ति प्रभु की कृपा हो तो जन्मो से मुक्ति जीवा सोडवी राम हा अंतकाळी. अंतकाळी जीवा सोडवी म्हणजे कुठून सोडवणार ज्या जीवात नाही सोडवणार ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यात न सोडवणार आणि म्हणून ती जर का सुटका आविसली तर प्रभु की कृपा हो तो जन्मो से मुक्ति आणि प्रभूची कृपा जर का व्हायला हवी असेल तर काय करायला पाहिजे त्याचे सतत आठवण ठेवायला पाहिजे. परत पुन्हा तिथेच शंकराला शंकर ज्याच्या मागे लागलाय ज्या नामस्मरणाच्या ते नामस्मरण आपण का सोडायचो असा रामदासांचा आग्रह आहे. पुन्हा ते शंकराचंच उदाहरण देतात भजा राम विश्वास योगेश्वरांचा. शंकर हा योगेश्वरांचा योगांचा ईश्वर शंकर आहे. योगेश्वर योगियांचा ईश्वर योगियांचा ईश्वर तो शंकर आहे. भजा राम विश्वास ज्याचा विश्वास कोणाचा आहे भजा राम ज्याचा विश्वास आहे रामावरती तो योगेश्वर जपू नेमला नेम गौरी हराचा. गौरी हरा म्हणजे गौरीचं हरण करणारा म्हणजे पार्वती पार्वतीचं हरण करणारा म्हणजे शंकर. तो सुद्धा नामाचा जप घेतो नेम घेतो आणि जप करतो नामाचा. स्वये निवमी तापसी चंद्रमोळी पुन्हा आपलं स्वतःची शांती कशाने त्यांनी करून घेतली तर नामस्मरणानेच करून घेतली तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी. त्यामुळे योगेश्वर एवढा मोठा आहे तो सुद्धा नामस्मरण करतो रामाचं नाव घेतो तर तुम्ही आम्ही त्याच्या पुढे काय होत त्यामुळे आपण सुद्धा तेच करायला पाहिजे. त्याच हिंदी रूपांतरण वही राम मन मे योगी जनोंगे गौरी पती भी नाम नाही छोड़े तपश्चंद्र धारी को शांति की प्राप्ति प्रभु की कृपा हो तो जन्मो से मुक्ति. त्यामुळे जन्मजन्मांच्या 84 लक्ष योनींच्या फेऱ्यातनं जर का सुटका हवी असेल कारण पुन्हा जन्माला आलो की पुन्हा काहीतरी तेच सगळ्या गोष्टी चालू राहणार तेच ताप तेच व्याधी त्याच गोष्टी सगळ्या चालू राहणार आणि याच्यापासून मुक्ती आविसली तर तो सोडवणारा एकच आहे. ज्या रामानी सगळ्या अयोध्येला आपल्या पुष्पक विमानात घेऊन वैकुंठाला घेऊन गेला जो राम ज्या रामाची हा शिवशंकर सुद्धा ज्या रामाची स्तुती करतो आणि आपल्या बायकोला सांगतो की तू पण हेच नावाचा जप कर म्हणजे शांतता येईल. त्यांनी हलाहल पचवलं ते हलाहल पचवण्यासाठी त्यांनी औषध म्हणून काय घेतलं ते रामनाम घेतलं. त्या हलाहल पचवण्याची ताकद जर का त्या रामनामात आहे तर त्याच्या पुढे आपल्या संसारातले त्रास आपल्या संसारातल्या दुःख आपल्या संसारात येणारे प्रसंग हे त्याच्यासमोर काहीच नाहीये आणि म्हणून मग आपल्याला सुद्धा त्याच दिशेने जायला हवाय असं रामदास आपल्याला भक्ती मार्गात पुढे पुढे घेऊन जात आहे. सध्यापर्यंत त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत आणि मग पुढे पुढे गोष्टी पुढे पुढे येत जातात.
तर आज इथेच 85 पर्यंत श्लोक झालेले. जय जय.